मुंबईत लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ कुठे असा सवाल विचारला तर किती मुंबईकरांना त्याचं अचूक उत्तर देता येईल सांगता येत नाही. महात्मा गांधींचं समाधीस्थळ म्हटलं की जसा दिल्लीतला राजघाट आठवतो तसं टिळकांच्या बाबतीत होत नाही. त्यामुळेच गिरगाव चौपाटी येथील त्यांच्या समाधीस्थळाच्या परिसराचं स्वराज्यभूमी असं नामकरण व्हावं अशी मागणी पुढे येते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे आणि स्वातंत्र्य क्रांतीची मशाल पेटवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. यांचं 1933 साली उभारलेलं गिरगाव चौपाटीवरील हे समाधीस्थळ एकेकाळी देशभक्तांसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या या समाधीस्थळाचा आज अनेकांना विसर पडलाय. अनेकांना माहीतही नसेल की लोकमान्यांचं समाधीस्थळ इथं आहे. त्यामुळेच या समाधीस्थळाचं स्वराज्यभूमी असं नामकरण करून लोकमान्य टिळकांचं यथोचित स्मारक उभारलं जावं म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण शासकीय पातळीवरून त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. ही महान व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक की जी व्यक्ती जर नसतीच तर कदाचित आणखी 100 वर्ष लागली असती स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी. आज आपण सर्वजण त्यांच्यासाठी कृतज्ञतेने भावनेने आपण ह्याला नाव दिलं पाहिजे की ओळख दिली पाहिजे. प्रत्येक माणसाला जसं नाव असतं तसं या स्वराज्यभूमी त्याला नाव दिलं पाहिजे. कारण लोकमान्य टिळकांनी जो नारा दिला होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच आणि ह्या शब्दामुळेच या वाक्यामुळेच सारा भारत पेटून उठला. एकीकडे ही परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या राजशिष्टाचारात देखील लोकमान्यांना यथोचित स्थान नाही अशी खंत टिळक प्रेमींनी व्यक्त केली आहे. देशाच्या महापुरुषांच्या समाधीस्थळांना योग्य तो दर्जा देण्यात आलाय पण भारतीय असंतोषाचे जनक ठरलेल्या लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ त्या बाबतीत उपेक्षितच राहिलं. या स्मृतीस्थळाला यथोचित दर्जा देऊन लोकमान्यांच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढ्यांसमोर जिवंत ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल का हाच खरा प्रश्न आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.